प्रिय भाई बहनों, आज की रोटी के और सदस्य व्यक्तियों के लिए येशु ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार। आज के दिन 12 अक्टूबर 2023 गुरुवार मुबलक कस्पेल। परंतु मला माहित आहे की जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्तांच्या सुवार्तीच्या आशीर्वादाच्या पूर्णतेने येईन। रोमन्स 15:29 वचन। कस्पेलद्वारे आपण मोठ्या आशीर्वादांच्या अनुभव घेतो। त्यांचे आशीर्वाद परिपूर्ण आणि विपुल आहेत। सुपर्वतमान आपल्याला ख्रिस्तांच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाते। कास्पेल या शब्दांचा अर्थ चांगली बातमी असा होतो। या जगात ख्रिस्तांच्या जन्माच्या वेळी देवाच्या देवदूताने मेंढपाळांना सुरुवात सांगितली। ही केवळ मेंढपाळासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक आनंदाची बातमी होती। मग देवदूत त्यानं म्हणाला, पिऊ नका, कारण बघा, मी तुम्हाला मोठ्या आनंदाची सुरुवात सांगतो जी सर्व लोकांसाठी असेल। लोक 2:10 वचन। जे लोक या सुवर्तमानाची घोषणा करतात ते धन्य आणि धन्य ते त्या सुवार्तीकडे लक्ष देतात आणि प्रभूवर त्यांचे विश्वास ठेवतात। येशाया म्हणतो, जो सुवार्त सांगतो, जो चांदीचा संदेश देतो, जो चांगल्या गोष्टीची सुवार्ती देतो, जे धारणाची घोषणा करतो, जो सियोनला म्हणतो, तुझा देव राज्य करतो, त्यांचे पाय पर्वतावर किती सुंदर आहेत। येशाया 52:7 वचन। कस्पेलमध्ये 4 विपुल आशीर्वाद आहेत। प्रथम, शांतीची घोषणा करा। दुसरे म्हणजे चांगल्या कर्मांना चांगली बातमी म्हणून घोषित करा। तिसरे म्हणजे मोक्षावर भर द्या आणि चौथे, सियोनला सांग, तुझा देव राज्य करतो। या चारही गोष्टीचा उल्लेख प्रत्येक स्वार्थकाने करणे आवश्यक आहे। पहिला आशीर्वाद म्हणजे शांती। देवाने त्यांचे सुवर्तमानाच्या विपुलतेतून परिपूर्ण शांतीचे वचन दिले आहे। ज्यांचे मन तुझ्यावर टिकून आहे त्याला तू परिपूर्ण शांतीत ठेवशील, कारण तो तुझ्यावर विश्वास ठेवतो। येशाया 26:3 वचन। दुसरे म्हणजे सत्कर्म। पवित्र शास्त्र म्हणते, आणि देव तुमच्यावर सर्व कृपा वाढविण्यास सामर्थ्य आहे, यासाठी की तुमच्याकडे सर्व गोष्टीमध्ये पुरेशी असलेली प्रत्येक चांगल्या कामासाठी भरपूर प्रमाणात असणे। दुसरी करंथीकर 9:8 वचन। कस्पेलची विपुलता तुमच्या संपूर्ण आयुष्यात धन्य आणि समुद्रित मार्गावर नेते। ख्रिस्त येशू ते सुवर्तमान आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला शांती, चांगली कामे, मोक्ष आणि दैवी विश्वास मिळतो। जेव्हा तुम्ही तुमच्या प्रभूवर विश्वास ठेवता आणि त्याला तुमच्या हृदयात आणि तुमच्या जीवनात राहण्यास चांगला, तेव्हा तो तुम्हाला भरपूर आशीर्वादामध्ये घेऊन जाईल। तुम्हाला असे भरपूर आशीर्वाद देण्यासाठी तो सर्व शक्तिशाली आणि जीवनाने परिपूर्ण आहे। पुढील चिंतनासाठी श्लोक। विश्वासू माणसाला भरपूर आशीर्वाद मिळतात, पण जो श्रीमान होण्याची घाई करतो त्याला शिक्षा होणार नाही। नीतीसूत्र 28:20 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी येशाया 39:40। संध्याकाळी कलेशियन 4:4। धन्यवाद।